यानंतरच्या पुढल्या 15 दिवसात महिन्याभरात काय होईल याचे काही पण प्रिडिक्शन नाही आहे. शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत आपल्याला याच्याविरुद्ध फाईट आउट करायचा आहे. टेस्ट करू नका याचा अर्थ म्हटलं की घरी मरा तुम्ही. सध्या परिस्थिती अतिशय बिकट आहे. देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे लोकांमध्ये घबराट पण आहे आणि विशेषतः काही ठिकाणी ऑक्सिजनची टंचाई आहे, काही ठिकाणी औषधाची टंचाई आहे. ऑक्सिजनच्या बाबतीमध्येही आयनॉक्स नावाची कंपनी आहे, बुटीबोरीला ते 100 टन त्यांची कॅपॅसिटी आहे पण ते 85 टनावरच चालू आहे. मी त्यांच्याशी बोललो, ते म्हणाले 15 टन वाढवता येत नाही कारण काही गोष्टीला मेंटेनन्स आणि बदलवायच्या आहे. पण ते बदलवायला गेलं तर प्लांट 4-5 दिवस बंद ठेवा लागतो, त्यामुळे तिथेही काही करता येत नाही. सध्या भिलाईवरून आपण 40 टन ऑक्सिजन रोज आणायची व्यवस्था केली आहे. त्याकरता ट्रान्सपोर्ट करायची व्यवस्था नव्हती, तर विशाखापट्टणमवरून हा जो ट्रान्सपोर्टर आहे त्याच्याकडनं 2 ट्रक घेऊन भिलाईवरून आता सुरू झाली आहे आणि 40 टन आपल्याला मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त विशाखापट्टणमवरूनही आत्ताच मी इथे येण्याच्या आधी एम्सच्या डायरेक्टर आणि श्री गरिवार आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर विकास महात्मेही होते. तिथे आपला एक टीम घेऊन त्या ठिकाणी पण आता जवळपास 300 बेड वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. त्याही ठिकाणी ऑक्सिजनच्या कमी करता त्यांना विशाखापट्टणमवरून डायरेक्ट ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली आहे. एक व्हेंटिलेटर आपण आणलेला आहे, ते व्हेंटिलेटरची टेस्ट सुरू आहे. आज सगळेजणं बघतात आहेत, आज 5 वाजता माझ्याकडे आहे. तुम्ही जर पाठवलं कोणाला तर ते व्हेंटिलेटर विशाखापट्टणमच्या भारत सरकारच्या हे जे मेडिकल डिव्हायसेस पार्क आहे त्याच्यात तयार केलेला गव्हर्नमेंटचा अप्रूव्ड आहे. ते जर मिळालं तर 1001 व्हेंटिलेटर डोनेशनमध्ये मिळून ते आपल्या इथल्या हॉस्पिटलला देण्याचा आमचा प्रयत्न आहे, तर जेणेकरून व्हेंटिलेटरचा प्रश्न सुटेल. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे रेमडेसिवीर काय रेमडेसिवीर, तर त्याच्या बाबतीमध्ये 4च लोक मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि पेटंट लॉप्रमाणे त्यांनाच लायसन होतं. पण पॅन्डेमिक उगे अशा स्थितीत ते सस्पेंड करून त्याचे जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरर तयार करण्याबद्दल काल 8-10 लोकांना भारत सरकारने परवानगी दिली आहे. साधारणतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अप्रूव्ड कुठली पण मॅन्युफॅक्चरिंग लॅबॉरेटरी जे सलाईन तयार करतात ते करू शकतात. ते क्षीरसागर म्हणून वर्धेत आहे, त्यांनाही मी काल अप्लाय करायला सांगितलं आहे. जर मिळालं तर विदर्भातच ते औषध तयार होऊन आपल्याकडे सगळ्यांना ते भरपूर पुरवठा करता येईल, त्याचा या 2-4-5 दिवसात प्रश्न सुटणार आहे. एकंदरीतच परिस्थिती खूप गंभीर आहे आणि आता हे टेम्पररी आहे असं काही मला वाटत नाही. हे अजून किती दिवस याचा सामना करावा लागेल, पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट. माझी एक विनंती आहे देवेंद्रजींना आणि शैलेशजींना की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन तयार करणारं यंत्रणा आहे, मेडिकलमध्ये आहे, मेओमध्ये आहे, आता एम्समध्ये पण टाकायचं सुरू आहे. या अनुभवातून माझी एक विनंती आहे की तुम्ही पण एक ऑक्सिजनवाला इथल्या ह्याच्यात एक ताबडतोब 3-3.5 कोटी रुपये लागतील पण एक प्लॅन तुम्ही टाकून तुम्ही सेल्फ सफिशियंट व्हा. कारण तुम्ही सेल्फ सफिशियंट झाले तर तेवढंच बाहेरच्या लोकांना अजून ऑक्सिजन देता येईल. तर वॉर फुटिंगवर एक प्लॅन टाकून घ्या. तसंही पण जर मेडिकल आणि मेओ टाकतात तर तुमच्याकडे तिची बहुतेक DPR मध्ये प्रोव्हिजन असेलच, तर तो जर टाकला तर नक्कीच तुम्हाला ऑक्सिजन, औषधं हे सगळे झाल्यावर बिल्डिंग आपली मोठी होते आहे. कदाचित मला असं माझं बोलणं उचित नाही आहे पण हे संकट किती काळ चालणार आहे आणि किती मोठं होणार आहे याची काही आज गॅरंटी नाही आहे. घराच्या घरं कोविडग्रस्त लोक होऊन राहिल्यात, त्यामुळे यानंतरच्या पुढल्या 15 दिवसात महिन्याभरात काय होईल याचे काही पण प्रिडिक्शन नाही आहे. आणि म्हणून थिंक फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट, म्हणून आपण हॉस्पिटलची इतर जी बिल्डिंग आहे ती आणि याच्यात काही वॉर फुटिंगवर थोडंसं काम वाढवलं तर पुढे मागे काही घडू नये असं. ते इमर्जन्सीमध्ये आता आपल्या इथे आजच मी कलेक्टर आणि कमिशनरांशी मला नाराज झालो,
ते म्हणाले ऑक्सिजन नाही आहे म्हणून आम्ही सांगितलं की टेस्ट करू नका आता. मी टेस्ट करू नका याचा अर्थ म्हटलं की घरी मरा तुम्ही, कारण तुम्ही आयडेंटिफाय झाले पाहिजे. तुम्हाला म्हणायचं काय होतं? शेवटी टेस्ट शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत आपल्याला याच्याविरुद्ध फाईट आऊट करायचा आहे. त्यामुळे ॲडमिट करा, लोकांना परमिशन द्या. आणि ऑक्सिजन नाही आहे मग परमिशन कशी द्यायची? म्हटलं पहिले तुम्ही परमिशन द्या, मग आपण ऑक्सिजन आणू. आता ऑक्सिजनची व्यवस्था जवळपास झाली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खूप कठीण स्थिती आहे. पण सुदैवाने इथे उत्तम बिल्डिंग बनते आहे, काम जोरात सुरू आहे, कॅन्सरचंच हॉस्पिटल आहे. अशी वेळ नाही हो, पण कधी काळी जर काही झाली तर तुम्ही लवकरात लवकर ही सगळी कामं करून जास्तीत जास्त कॅपॅसिटी देऊन लोकांची आपल्याला सेवा कशी करता येईल याचा विचार करून आजच वॉर फुटिंगवर आपण सगळ्यांनी काम केलं तर फार चांगलं होईल. ऑक्सिजनच्या बाबतीत तुम्ही जर सेल्फ सफिशियंट झालात आणि थोडी ॲडिशनल कॅपॅसिटी करून तुम्ही एम्सला किंवा बाकी देऊ शकला तर या बाजारामध्ये तुम्हालाही देता येईल, त्यातून दोन पैसेही मिळतील. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याचा दूरगामी विचार करून या सगळ्या व्यवस्था कराव्या लागतील. मला अतिशय आनंद झाला की या हॉस्पिटलचे बिल्डिंग खूप सुंदर आहे, आर्किटेक्चरल सुंदर आहे, इंटेरियर चांगलं आहे, सर्व्हिस पण चांगली आहे. मी नेहमी म्हणतो की देवेंद्रजीच्या आयुष्यात अनेक चांगलं कामं झाले असतील, पण हे काम सगळ्यात चांगलं आणि मोठं काम आहे की जे त्यांनी स्वतः लक्ष घालून केलं. आणि योगायोगाने आता नागपूरच्या आणि आपल्या विदर्भाच्या जनतेकरता कोविडच्या काळात एक आधार या हॉस्पिटलकडनं मिळू शकतो. त्या दृष्टीने जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी करावी अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा अतिशय कठीण प्रसंगी तुमचे हे 200 बेड जनतेच्या उपयोगात पडतील आणि जनतेचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळतील. पुन्हा एकदा नागपूरच्या, नागपूर जिल्ह्यातल्या आणि विदर्भाच्या जनतेच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप धन्यवाद. नमस्कार.